हाईएस्ट प्राइस गोज टू ग्राउंड्समैन, जो वो लोग बहुत ही डिजर्व करते हैं। मित्रांनो, नुकताच भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना कोलंबो या ठिकाणी खेळवला गेला। या सामन्यात भारताने मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा दणदणीत पराभव केला। भारतीय संघाच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत 6 विकेट घेत सामनावीराचा किताब पटकावला। मित्रांनो, सामना संपल्यानंतर जेव्हा हा पुरस्कार घेण्यासाठी मोहम्मद सिराज पोहोचला तेव्हा त्याने सामनावीर पुरस्काराचे मानधन श्रीलंकेच्या ग्राउंड स्टाफला समर्पित केले। या सामन्यात 21 धावा देत 6 गड्यांना तंबूत पाठवणारा मोहम्मद सिराज एक दिवसीय प्रकारात सर्वात जलद 50 विकेट घेणारा चौथा भारतीय गोलंदाज बनला आहे। आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीपासूनच श्रीलंकेमध्ये पावसाचे सावट होते। या स्पर्धेतील अनेक सामने जोरदार पावसामुळे रद्द करण्यात आले आहे। जे सामने खेळवले गेले त्यातही पावसाचे व्यत्यय आणला आहे। मात्र श्रीलंकन ग्राउंड स्टाफच्या कार्यतत्परतेमुळे मैदान सुस्थितीत आणण्यात यश आले आहे आणि सामने खेळवले जाऊ शकले। त्यांच्या या कार्याने मोहम्मद सिराज प्रभावित झाला आणि आपल्या सामनावीर पुरस्काराची रक्कम ग्राउंड स्टाफला समर्पित केली। त्याच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून प्रशंसा केली जात आहे। मित्रांनो, आपले काय मत आहे या मोहम्मद सिराजच्या निर्णयाबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं। धन्यवाद।